हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोमरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अमेरिकेत वास्तव असलेल्या एका भारतीय महिलेचा अनुभव त्यांनी त्यांच्या लहान मुलाला शाळेत घातलं होतं परीक्षेचे दिवस जवळ आले तरी परीक्षेचं टाईमटेबल नाही काय अभ्यास करून घ्यायचा मुलाकडनं ते कळवलंच नाही त्या घायकुतीला येऊन शाळेतल्या टीचरला भेटल्या टीचरनं शांतपणे सांगितलं की मुलांची परीक्षा आहे त्यात पालकांनी लक्ष घालण्याची गरज नाही मुलाचा अभ्यास ही आता आमची जबाबदारी आहे त्याला काय येतं काय ये नाही हे आम्ही बघू घरी त्याचा कसलाही अभ्यास घ्यायचा नाही त्या बाईंना हे ऐकून धक्काच बसला आपल्याकडे मुलांची परीक्षा म्हणजे आईवडिलांचीच परीक्षा असते त्यांचा क्राफ्टचा घरी करून आणण्यासाठी दिलेला प्रोजेक्ट काढून आणायला सांगितलेलं चित्र हे आईवडीलच पूर्ण करून देतात आणि शाळेंनाही ते चालतं पण अजून धक्का बसणं पूर्ण झालेलं नव्हतंच परीक्षा कधी विचारल्यानंतर उत्तर मिळालं की त्यांच्याकडे अशी कुठलीही तारीख किंवा वेळ ठरलेली नसते वर्ग चालू असताना एकेका मुलाला दुसऱ्या खोलीत नेऊन प्रश्न विचारले जातात त्यांचा त्यावेळी उत्तर देण्याचा मूड नसला तर परत कधीतरी परीक्षा घेतली जाते त्याला कुठल्या विषयात उत्तर देता येत नाहीत ते बघून त्या विषयाची आवड कशी लागेल त्याला तो विषय कसा समजेल याकडे जास्त लक्ष दिलं जातं हे ऐकून तर त्या बाईची शुद्ध हरपायचीच बाकी राहिली त्यांची तर त्यांची पण वाचताना माझे पण या पुढची घटना तर आणखीनच थक्क करणारी होती काही दिवसांनी त्या बाईंनी सांगितलं एकदा मुलगा शाळेतून रडवेला होऊन आला त्याला मित्रांनी चिडवलं होतं ब्राऊन म्हणून आईवडिलांना पण हा धक्काच होता ते शाळेत गेले टीचरला भेटले त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं ही तर सुरुवात आहे त्याची जगाशी ओळख होण्याची त्याची काहीतरी खोटी समजूत घालू नका कणव वगैरे पण दाखवू नका त्याला आणि तुम्हालाही ही, ही गोष्ट फेस करायला हवी वर्गात काय करायचं ते मी बघते नंतर तिने वर्गातल्या मुलांना किंवा त्या मुलालाही त्या घटनेची ओळखही दाखवली नाही त्यांना रागवली नाही किंवा याला जवळ घेऊन वगैरे समजूतही घातली नाही परत कधी असं झालं तरी नंतर उन्हाळ्यातल्या एके दिवशी तिने वर्गातल्या सगळ्या मुलांना साधे कपडे घालून यायला सांगितलं खेळाच्या वेळात सगळ्या मुलांना उन्हात कपडे काढून मैदानावर खेळायला लावलं थोड्याच वेळात मुलांची त्वचा लाल लाल व्हायला लागली कोणाकोणाला पुरळ आलं कोणाच्या अंगावर चट्टे उठले त्या ब्राऊन मुलाला मात्र कसलाच त्रास झाला नाही मग त्या सर्व मुलांना वर्गात बसवून तिने जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशातलं हवामान कसं वेगवेगळं असतं आणि त्या हवामानाला साधीशी त्वचा तिचा रंग हा निसर्गाने कसा तिथल्या लोकांना दिलाय हे समजावून सांगितलं आणि या ब्राऊन मुलाला निसर्गाचेच संरक्षण दिल्यानं त्याला उन्हाचा कसा त्रास झाला नाही तेही सांगितलं सगळेजण कौतुकानं आणि आदरानं तिच्याकडे बघायला लागले त्यालासुद्धा स्वतःच्या कातडीच्या रंगाचं कौतुक वाटलं सगळ्यांच्या नजरांनी त्याला स्वतःबद्दल खूप भारी वाटलं पुन्हा कोणी त्याला रंगावरून चिडवलं नाही हे ऐकल्यानंतर मला खरंच त्या टीचरचे पाय धरावेसे वाटले मुलांना ती नुसतं पुस्तकी माहिती पुस्तकी विद्या शिकवत नाही खरोखरच ज्ञानी करत होती त्यांच्याही नकळत त्यांना माणूस बनवत होती यालाच म्हणतात रचनावादी शिक्षण यातून आपण काहीतरी शिकणार आहोत का विचार करायला काय हरकत आहे यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा